नमस्कार, कारवार प्लस कोकणी न्यूज चॅनलाचे तुमगेले स्वागत। आज पळ्या आयचे खबरो। सदाशिवगड सेवा संघ आणि चित्ताकोला पोलीस ठाण्यामार्फत हरवळ गोरवाल गळ्यात रेडियम बेल्ट। कारवार, सध्या पावसाळा सुरू झाला आणि रस्त्यावर फोंडकुला पडणं किंवा उदक साठून शेळं माती पडणं वाहनाची अपघात जावची संख्या वाढता। इथलेच नाही तर हरवळ गोरवाल रस्त्यावर मधी येऊन अपघाताचे प्रमाण वाढिली खूप उदाहरणं असतात। काही कडेन तर रात्रीन वाहना गोरवाक मारून जखमी झाल्या किंवा अपघातात मेल्ल्या गोरवाक थंयच सोडून वाहन घेऊन फरार जातात। पण हे अपघात जातात ते ती गोरवां रस्त्यार मदीं गोठिली वाहन चालकाला नजरे पडनात ही खरी गजाल असा। म्हणच सदाशिवगडच्या शिवाजी बॉयस या स्वयंसेवी युवकान काही दिसा पहिली एक अभिनव युक्तीन असल्या हरवळ गोरवाल्या गळ्यात रेडियम बेल्ट घालून गोरवाक आणि वाहन चालकाक सुरक्षेच्या दृष्टीन रात्रीन मदत जाताली। याच अनुषंगान शुक्रवार 14 जुनाक रात्रीन 7 ते 8 वाजपर्यंत सदाशिवगड सेवा संघ आणि चित्ताकोला पोलीस स्टेशनच्या सहाय्यान चित्ताकोला मार्केट ते कद्रा मार्गावर बिरतुळबाग मारुती देवस्थानकडेपर्यंत रस्त्यावर आशिल्ल्या हरवळ गोरवा गळ्यात रेडियम बेल्ट घालून मानवीयता तर दाखवलीच बरोबर गोप्रेम जागृत केलो। हेजेन या गोरवाला रात्रीन अपघात जातो तर नक्कीच वाचतलो। वाहन चालकाक ही गोरवा आशिल्ल्याचो या रेडियम बेल्टान संकेत मेळटलो। अशा तरेची ही अभिनव अशी समाजसेवा करतल्या सदाशिवगड सेवा संघ आणि चित्ताकोला पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांक खरेच अभिनंदन। तेमगेल हातान अशी समाजसेवा घडची या उद्देशान इच्छुक दानीन अशा रेडियम बेल्ट दान दिल्यार भविष्यात असल्या हरवळ गोरवा लागून अपघात जावचो प्रमाण उतरतलो। म्हण ज्या कोणाक या सेवेत वाटेकरी जावचे आसा तेमी सदाशिवगड सेवा संघ किंवा चित्ताकोला पोलीस ठाण्यार आपल्या नांवार हे रेडियम बेल्टाची देणगी देऊ शकतात असे सेवा संघामार्फत सार्वजनिकांक कळयला। जाल्यार त्या वाठाराच्या संबंधित ग्रामपंचायतीन हे रेडियम बेल्ट पुरवचे काम केल्यार ही समाजसेवा नक्कीच उदरगती येतली अशी सार्वजनिकाली म्हणणी असा। पळोया या प्रकरणात खिंचखिंची ग्रामपंचायत पुढे येऊन घेऊन ही समाजसेवा करू पुढे येतात ते। कारवारच्या अर्बन बँका बरोबर आता सदाशिवगडावेल्या आश्रय कोऑपरेटिव्ह बँका विरुद्ध उपोषण। खातेदारांनी तक्रार दाखल करूक पोलिसाला नकार। कारवार अर्बन कोऑपरेटिव्ह बँकाच्या व्यवस्थापक आणि इतरांचेर एक खातेदारान FIR दाखल करतरेच सगळे बँक डायरेक्टर खडबडून जागे झाले आणि खातेदाराक न्याय मेळटलो हेजो विश्वास मेळ्ळो। या बँकेत 54 कोटीची अफरातफर झाली म्हणून कळतरेच खातेदारान डिपॉझिटरान पैसे काढूक बँकात गर्दी केली तरी बँक व्यवस्थापन योग्य न्याय देऊ शकले ना। जाल्यार गेल्ले 2 दिवसा पहिली फक्त 1 खातेदारान बँक व्यवस्थापक आणि मॅनेजर हेंचेर FIR दाखल करतरेत व्यवस्थापक आणि बँक वरिष्ठ अधिकारी खडबडून जागे झालात। हो 54 कोटीचो घोटाळो पहिलीचो मॅनेजर मृत गुरुदास बांदेकर हेमी जबाबदार न्ही तर बँक व्यवस्थापनच जबाबदार असतात आणि सगळो 74 कोटीचो घोटाळो असा अशी कळू येला। या प्रकरणाचा तपास चालू असतानाच हेची पहिली सदाशिवगडच्या आश्रय कोऑपरेटिव्ह बँकात असोच घोटाळो जाऊन बँकाचे खातेदार आणि डिपॉझिटर्स बँकात हेलपाटे मारते आशिले पण बँक व्यवस्थापन कसलीच हमी घेऊ तयार ना। लोकांनी भुरग्याच्या शिक्षणाक चलेच्या लग्नाक इतलेच न्ही तर निवृत्तीचा फंड भावी आयुष्यासाठी जमवून दवरिलो तो असो मध्येच गायब झाल्यान लोकांले जीवनमरणाचा प्रश्न असा। हेजेन बऱ्याच जणांन आपले पैसे गेले म्हणून ध्यास लावून घेतला। अशा परिस्थितीत या आश्रय कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या या बेजबाबदारपणान कारवारचे कन्नड रक्षण वेदिकेचे गजसेना अध्यक्ष श्री राजेश नायक हेमी आश्रय बँकाच्या खातेदाराले सगळे पैसे सुरळीत परत करचे म्हणून येऊच्या शुक्रवार 21 जुनाक
सदाशिवगडच्या आश्रय बँका मुखार उपवास सत्याग्रह म्हणल्यार उपोषणाक बसे अशी तरेचे निवेदन चित्ताकला पोलीस ठाणे आणि सहकारी बँकाचे उपनिबंधक हेमका दिला असे राजेश नाईक यांनी प्रसार माध्यमात कळला. लोकांना कष्टाचे पैसे त्यांना योग्य वेळेवर मिळणं झाल्यावर त्या पैशाचा किती उपयोग असं त्यांनी प्रश्न केला. जर तर बँक व्यवस्थापन समर्पक पाऊल उचलना तर उग्र आंदोलन करत पडतले अशी त्यांनी ताकीद दिला. यावेळार सुनील कोठारकर, दिनेश कांडेकर, हरेश नागेकर आणि इतर हजर आशिले. तसेच असनोटी कोळगे आर्वाच्या श्री गणपती महामाया सेवा संघाच्या वतीन या आश्रय बँकेत 25 कोटीपेक्षा जास्त पैसे आशिले. जाल्यार आता 32 लाख रुपये ठेव दवरले असा, पण काढू गेल्यावर आज फाल्या करतेर असेच दिवस काढतेर असतात. म्हण आज शनिवार 14 जुनाक व्यवस्थापन मंडळी विरुद्ध सेवा संघ कायदेशीर तक्रार करू गेल्यावर ती तक्रार चित्ताकला पोलीस ठाण्यावर दाखल करून घेऊ नकार दिलो असे सेवा संघाचे सेक्रेटरी श्री उल्हास नागेकर यांनी प्रसार माध्यमात सांगले. तेजेन याबद्दल रितसर SP साहेबाकडे तक्रार नोंद करची कायदेशीर तयारी चालला असे कळू येला. तक्रार दाखल करून घेतली ना ह्याबद्दल नागरिकांक संशय व्यक्त जाता. तरी SP साहेब हेजेर किती कारवाई करतात ते पळवच पडतले. येऊच्या सोमार 17 जुनाक आश्रय बँकेच्या व्यवस्थापन मंडळीली खास बैठक असून त्या बैठकी हजर राहण्यासाठी काही खास खातेदाराक कळेला असे कळला. पळवया या बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणाचा खुलासा जाऊन खातेदाराला पैशाची हमी कोण घेतलो आणि हे पुढील दिवसात कळतले. हा गणपती महामाया देवस्थानचा उपाध्यक्ष असा. आम्ही ह्या बँके आश्रया बँकेत आम्ही पैसे हांडवले 45 लाख हांडवले. हे मी आज मी आपलं 6 महिने झाले आम्ही अर्जी करते असा. ह्याचं आमचा जबाब ते काय दिवचे ना असं. आज आम्ही सगळे हिंगा मेंबर आमचे पुरा हिंग येईल असा. त्याबद्दल आमचं काय जबाब दिवचे ना असं. आणि हे असेच आमचे हिगे रांगाला ठेगे रांगा ठेगे रांगा ठेगे रांगाला काढतात. आज तिथं भरून असं त्यांना आज संतोष नायक असा हे जे दुचे पुरावलेच होईल. सर एक दोन प्रेशर जर त्याच्यावर पडता नाही तुम्ही महिन्या एक जर नोटीस काढतात नाही देख लोकल नोटीस तर शिवडी तुम्ही जग मारा बँकेतल्या नाही नॉर्मली तरी त्यांच्या हे करत नाही. मागी कारवारद सदाशिवगडदल्ली आश्रय बँक सुमारु ವರ್ಷಗಳಿಂದ ನಡೀತಾ ಇತ್ತು ಚೆನ್ನಾಗಿ ನಡೀತಾ ಇತ್ತು. ಆದರೆ ಕೆಲವು ದಿನಗಳ ಹಿಂದೆ ಅದು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಜನರ ದುಡ್ಡನ್ನು ಮುಳುಗಿಸಿಬಿಟ್ಟಿದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾಳೆ 21ಕ್ಕೆ ಕಾರವಾರದ ಸದಾಶಿವಗಡದ ಆಶ್ರಯ ಬ್ಯಾಂಕ್ ಎದುರುಗಡೆ ನಾನು ರಾಜೇಶ್ ನಾಯಿ ಧರಣಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ಉಪವಾಸ ಸತ್ಯಾಗ್ರಹ. ಅದಕ್ಕೆ ಕಾರವಾರದ ಸಮಸ್ತ ಜನರು ಯಾರು ದುಡ್ಡನ್ನು ಇಟ್ಟಿದ್ರು ಅವರ ದುಡ್ಡಿಗಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಬಂದುಕೊಂಡು ಸಹಕಾರ ನೀಡಬೇಕು ಮತ್ತು ತಮ್ಮ ದುಡ್ಡನ್ನು ವಾಪಸ್ ಪಡೆಯಲು ಸಹಕಾರ ಕೊಡಬೇಕೆಂದು ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಆಶ್ರಯ ಬ್ಯಾಂಕಿನ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿಯವರು ಹಾಗೂ ಮ್ಯಾನೇಜರು ಕೂಡಿಕೊಂಡು ಜನರ ದುಡ್ಡನ್ನು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಮುಳುಗಿಸ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಉಪವಾಸ ಸತ್ಯಾಗ್ರಹವನ್ನು ಇಟ್ಟಿದ್ದೇನೆ 21ಕ್ಕೆ. ತಾವು ತಮ್ಮ ದುಡ್ಡಿಗಾಗಿ ನಮಗೆ ಸಹಕಾರ ನೀಡಬೇಕು. ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಇದರ ಬಗ್ಗೆ ತಮ್ಮ ದುಡ್ಡನ್ನು ವಾಪಸ್ ಕೊಡಲು ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇದಕ್ಕಾಗಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ತಿಳಿಸಿದರೂ ಕೂಡ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿ ನೇಮಿಸಿದರೂ ಕೂಡ ಯಾವುದೇ ಜನರ ದುಡ್ಡನ್ನು ಇವತ್ತಿನ ತನಕ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕಾಗಿ 21ಕ್ಕೆ ಧರಣಿಯನ್ನು ಇಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಕಾರವಾರ ಅಡಬಿ ಸಮುದ್ರ ಆ ಕಳಿನೇಯಿಚ ಸಂಗಮಸ್ನಾನ ನಿಸರ್ಗ ಸೌಂದರ್ಯ ನಟಿಲ ಚಿತ್ತಾಕುಲ ಸದಾಶಿವ ಗಡಾರ್ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಪ್ರಗತಿಯ ಆಕರ್ಷಣಾ ಕೇಂದ್ರ ಬಿಂದು ಅಮೃತ ವಿದ್ಯಾಲಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಲಯ ಭವಿಷ್ಯ ಘಡೋಚೆ ವಿದ್ಯಾಸ್ಥಾನ ಅಮೃತ ವಿದ್ಯಾಲಯ ಎಫಿಲಿಯೇಟೆಡ್ ಟು CBSE ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ನಂಬರ್ 830173. ಅಡ್ಮಿಷನ್ ಸುರು ಆಸಾ. ನರ್ಸರಿ ಪ್ರೀ ಕೆಜಿ LKG UKG ಆಣಿ ಪೈಲಿ ತೆ ನವಿ ಪರ್ಯಂತ ವರ್ಗಕ್ಕೆ ಪ್ರವೇಶ ಸುರು. ಪ್ರವೇಶ ಅರ್ಜಿ ಶಾಲೆಯ ಕಾರ್ಯಾಲಯ ವೇಳಾ ಸಕಾಳಿ 10 ತೆ ದನ್ಪರ 1 ಪ್ರೈ ಮೇಳು ಶಕ್ತಲೆ. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಲಯ ಭವಿಷ್ಯ ಘಡವು ಸುಶಿಷ್ಟ ಸಂಸ್ಕಾರಾಚ ಶಿಕ್ಷಕ ವರ್ಗ ಸುಶೋಭಿತ ವರ್ಗ ಆಣಿ ಕೆರಿಡೋರ್ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಲ್ಯಾಬ್ ಸೈನ್ಸ್ ಲ್ಯಾಬ್ ಚಿತ್ರಕಲಾ ಕ್ಲಾಸ್ ಡಾನ್ಸ್ ಕ್ಲಾಸ್ ಖೇಳಾ ಮೈದಾನ 24 ತಾಸ ಸುರಕ್ಷಾ ರಕ್ಷಕ ಅಶಾ ವಿವಿಧ ತರಹ ಸುವಿಧಾ ಆಶಿಲೆ ಅಮೃತ ವಿದ್ಯಾಲಯ ಇತ್ತಾಕುಲ ಸದಾಶಿವಗಡ್ ಕಾರವಾರ. ಅಧಿಕ ಮಾಹಿತಿ ಸಂಪರ್ಕ 08382266598 ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ 9480789670. ಕಾರವಾರ ಪ್ಲಸ್ ಕೊಕ್ಕಡಿ ನ್ಯೂಸ್ ಚಾನೆಲ್ ವೀಕ್ಷಕ ಏಕ ಖಾಸ್ ಖಬರ್ ತುಂಬಗೇಲಿ ಕಿಂವಾ ತುಂಬಗೇಲ್ ಪರಿವಾರಾಚ್ಯಾ ಸದಸ್ಯಾಲಿ ಜನ್ದಿಸಾಚಿ ಖಬರ್ ಕಾರವಾರ ಪ್ಲಸ್ ಕೊಕ್ಕಡಿ ನ್ಯೂಸ್ ಚಾನೆಲ್ ಯೋಗ್ಯ ದರಾತ್ ಪ್ರಸಾರ ಕರ್ಸಾಟೀರ್ ಪ್ರತ್ಯೇಕಿ ಕಿಂವಾ एक कुटुंबाच्या आवो बापू आणि 2 पोरा अशा 4 सदस्यांनी 1 वर्षा खातीर खास पॅकेज. तसेच लग्नाच्या वाढदिवसाची खबर प्रसारात योग्य दरात सवलत. अधिक माहितीसाठी आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबराचे संपर्क करा आणि नाव नोंदणी करा. इतल्यान कारवार प्लस कोंकणी बातमीपत्र हिंगा सोपता. व्हिडिओ
लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करच्या विसर नका. कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलचे पुराय अपडेट मिळण्यासाठी कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.